सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅबग्राफ फेस्ट ऑफर्स। लागू। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। अहमदनगर जिल्ह्यात विविध योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो, जलवाहिन्यांची योजनांची त्यात भर पडली आहे। मात्र काही ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे। गेल्या 6 महिने तब्बल 357 गावातील नमुन्यांचा त्यात समावेश आहे। यात नगर पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक गावे आहेत। जिल्हा परिषदेच्या भूवैज्ञानिकातर्फे दर महिन्याला पाणी नमुने तपासले जातात। गेल्या 7 महिन्यातील गावातील पाणी नमुने जैविक तपासणी अहवालातील टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आहे। 7 महिन्यांचे दूषित पाणी नमुन्याचे टक्केवारी 3.27 आहे, तर गेल्या ऑक्टोबर मधील टक्केवारी 2.51 आहे। ग्रामीण भागात पेयजल टंचाई निवारणार्थ शासनाच्या निकषानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपयोजनांवरील प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपयोजनांचा खर्च भागविण्यासाठी 19,74,28,000 रुपयांचा निधी अटीवर वितरित करण्याची मान्यता दिली आहे। यात नगर जिल्ह्यातील 75 लाखांचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना आता बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे। त्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात असणाऱ्या पारंपरिक कारागिरांची नोंदणी सुरू झाली आहे। नगर जिल्ह्यात देखील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने याबाबतची कार्यवाही सुरू केली असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 1,831 कारागिरांची नोंदणी करण्यात आली आहे। लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं आहे। उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरण रब्बी हंगाम 2023-24 आवर्तन नियोजनाबाबत गुरुवारी दिनांक 16 नोव्हेंबर 2023 दुपारी 12 वाजता महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील गुवाहीतील 2 गटात सोमवारी पुन्हा एकदा वाद उफाळून आला। एका धार्मिक स्थळाची पूजा करत असताना 2 गट आमने सामने आले, त्यांचे शाब्दिक वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली। दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण झाल्याने दोन्ही गटातील 4 ते 5 जण जखमी झाले असून या प्रकरणी 62 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये गवत एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पावत पुढील बातमी। जिल्हा परिषदेत प्रत्येक कामाची फाईल या टेबलाहून त्या टेबलावर फिरत असे, भले ते कोणतेही विकास काम असो की कर्मचारी बदली पदोन्नती असो, परंतु या फाईलींचा टेबलावरील प्रवास आता थांबणार आहे। लवकर जिल्हा परिषदेत ई फाईलिंग प्रणाली चालू करण्यात येणार आहे। त्यासाठी पुण्याच्या यशदा या शासकीय संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या विभाग न्याय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। शेवगाव तालुक्याच्या हद्दीतून बोधेगाव मार्गे जाणाऱ्या पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर काम तब्बल 5 वर्षांपासून रखडले आहे। रस्त्याची अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे सध्या या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। खराब रस्त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची हेळसांड होत असल्याने पालखी मार्गाचे भाग्य उजळणार तरी कधी, असा सवाल भाविकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। गेल्या काही दिवसांपासून दूध भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। योग्य दूध भाव न मिळाल्यास सोमवारी श्रीगोंदा शहरातील फुले सर्कल येथे दूध उत्पादक शेतकरी रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून याबाबतचे निवेदन श्रीगोंदा येथे तहसीलदारांना देण्यात आले आहे। चंदनापुरी घाट येथे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडलेला खड्डा हा अपघाताचा निमंत्रण देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर हा खड्डा बुजवावा अशी मागणी दुचाकीस्वारांसह छोट्या मोठ्या वाहन चालकांनी केली आहे। कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिबिरातील 174 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे समज, मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.